हेल्मेट सक्तीचा विरोध म्हणून तुम्ही आतापर्यंत आंदोलने निषेध मोर्चे काढलेले पाहिले असतील, पण पुण्यात चक्क एका वकिलाने हेल्मेट सक्तीचा निषेध करण्यासाठी एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. हेल्मेट सक्तीचा निषेध म्हणून ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर यांनी स्टीलच्या पातेल्याचा हेल्मेट म्हणून वापर केलाय. पाहूयात पातेल्याचा कसा आहे हा हेल्मेट. हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी पुण्यातील काही संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. यातच सर्वांचं स्टीलचे पातेले हेल्मेट म्हणून वापरत असलेले शहरातील एक वकील सर्वांचेच लक्ष वेधत आहेत. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकींस्वारांवर गेल्या काही दिवसापासून वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत आहेत. शहरात करण्यात आलेल्या ह्या छुप्या हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी ॲडव्होकेट बिडकर यांनी ही शक्कल लढवली आहे. ते 31 डिसेंबरपासूनच स्टीलच्या पातेल्याचा हेल्मेट म्हणून वापर करीत आहेत. पुणे तिथे काय उणे आपण असं नेहमीच म्हण ऐकतो आणि त्याचा प्रत्यय खरंच पुण्यात नेहमीच येतो. पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र या हेल्मेट सक्तीला बऱ्याच संघटनांनी विरोध केला. सविनय कायदेभंगानुसार सुद्धा आंदोलनं झाली. मात्र पुण्यातील वाजेद खान या वकिलाने एक अनोखं आंदोलन केलं असंच म्हणायला लागेल. त्यांनी चक्क स्टीलचं हे जे प्लेट आहे किंवा स्टीलचं पातेलं आहे त्या पातेल्याला हेल्मेट बनवलेलं आहे. सर, तुम्ही ही जी संकल्पना हे केलेली आहे, तयार केलेली आहे किंवा ती अंमलात आणलेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही हेल्मेट तयार केलं आहे, तुम्हाला का अशा पद्धतीचं हेल्मेट तयार करावं असं वाटलं? 1 जानेवारीची गोष्ट आहे. शिवाजीनगरच्या सिग्नलजवळ ट्रॅफिक हवालदार एक गरीब व्यक्तीला अडवत होते आणि त्याच्याकडे हेल्मेट नसल्यामुळं त्याला फाईन भरण्यास सांगितलं असता तो त्यांना कॅश रक्कम देण्यास तयार होता. परंतु पोलिसांचं म्हणणं होतं की नाही, आमच्या मशीनमध्ये फक्त ATM चालतं, पेटीएम दे. तर ती गरीब व्यक्तीकडे ATM आणि पेटीएम नव्हतं, कारण शासनाने आत्ताच ATM आणि पेटीएम जे आहे ते नवीन आणलेले आहेत. तर ती व्यक्ती अक्षरशः रडत होता आणि ती व्यक्ती रडत असल्यामुळे मला ही कल्पना सुचली की एक गरीब व्यक्ती हेल्मेट कुठून घेणार. आणि त्यानंतर मी जेव्हा हेल्मेटची डेफिनेशन वाचली, हेल्मेट मोटर व्हीकल ॲक्टमध्ये फक्त असं लिहिलं आहे की ISI मानकांवालं असणारं असावं, फक्त एवढा शब्द लिहिला आहे. तो गोल असावा, तो असा असावा, त्यामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे. आणि ISI जो मानकन आहे त्याचं जो पत्र आहे त्या पत्रापेक्षाही माझं पत्र भारी आहे. पण सर, हे जे तुम्ही हेल्मेट वापरलात तर थोडंसं असं तुम्ही म्हणतात की ISI मानांकन असलेलं हेल्मेट असावं, मग हे तुम्हाला नाही वाटत की त्या हेल्मेटच्या तुलनेत हे हेल्मेट थोडंसं असुरक्षित आहे? नाही, बिलकुल सुरक्षित आहे. कारण हेल्मेट सक्ती जी आहे ती शहराच्या बाहेर असायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ती कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये नाही आहे आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आम्हाला मेट्रोसाठी जे वाहतुकीचे अडथळे ते पार करायचे आहेत, खड्डे पार करायचे आहेत, सिग्नल पार करायचे आहेत, हॉर्न ऐकायचे आहेत, तर कॉर्पोरेशन हद्दीमध्ये असेच हेल्मेट पाहिजे. आणि तुम्ही हे जे हेल्मेट बनवले घरातलं अर्थात ते पातेल्याचं आहे, तर तुम्हाला हे बनवण्यासाठी सुद्धा खर्च आला आहे. कारण तुम्ही अशा पद्धतीने इकडे असेल दोन ठिकाणी तुम्ही असं होल केलेले आहेत, तर तुम्ही ते बाहेर जाऊन केलेत की ते स्वतः केलं? नाही, मला याला 120 रुपये खर्च आला. होलसाठी मला कुंभारवाड्यामध्ये जे लोहार असतात त्यांच्याकडून 2 छिद्र करून घ्यावी लागली स्पेशल, जेणेकरून कारणा वगैरे त्रास होऊ नये, कुठं लागू होऊ नये म्हणून ते करून घ्यावं लागलं. इलास्टिक 10 रुपयाचं आणि हे 90 रुपयाचं आहे. 120 रुपये तुम्हाला 120 रुपये मध्ये खर्च आला. पण आपण हेल्मेट म्हणले की कान सुद्धा झाकले जातात, फक्त डोकंच नाही, तर यामुळे तुम्हाला हवा सुद्धा लागू शकतो. नाही, आपल्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही मऊ कापड, मुलायम, गादी, कागद जर आतमध्ये वापरला तर हवा सुद्धा लागणार नाही, म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे. आता तुम्ही हे हेल्मेट हे केले म्हणजे तुम्ही एक प्रकारे सरकारचा किंवा सरकारने किंवा पोलिसांनी जे हेल्मेट सक्तीला हेल्मेट सक्ती केली आहे तर त्याचा हा विरोध म्हणायचा का, किंवा तुम्ही त्यांना दाखवून देताय की प्रत्येक माणूस हा हेल्मेट विकत घेऊ शकत नाही? तो तर भाग आहेच. माझं दोन मागण्या आहेत. पहिली गोष्ट ही सरकारने प्रत्येक गरीबाला एक हेल्मेट मोफत द्यावं आणि दुसरी विशेष मागणी म्हणजे अशी आहे की आता CNGचं उद्घाटन होतं, उद्घाटनाच्या वेळेस गिरीश बापट जे आहेत पालकमंत्री ते विदाऊट हेल्मेट फिरत होते आणि जेव्हा मी शासनाकडे अर्ज केला की बापटांवर कारवाई करा तर तिथे म्हणे पोलीस कर्मचारी नव्हते असं त्यांचं उत्तर मला माहिती तिकडे आलेलं होतं. CNGच्या वेळेस पूर्ण पेपरला आलेल्या सगळ्या न्यूज आहेत. म्हणजे बापटांना माफ, जर गिरीश बापट पुण्याचे पालकमंत्री असतील ते विदाऊट हेल्मेट चालू असतील तर त्यांना माफ आहे. तर मला हे म्हणायचं आहे, बापट असो किंवा तो गरीब व्यक्ती असो प्रत्येकाला शिक्षा सेम असायला पाहिजे. तुम्हाला पोलिसांनी पकडलं होतं? हो, 2 वेळेस मला पोलिसांनी अडवलेलं आहे. पण तुम्ही जे हेल्मेट घातलेलं आहे हे तर पोलिसांनी तुम्हाला पकडल्यानंतर पोलिसांच्या काय प्रतिक्रिया होत्या, कारण तुम्ही एक अनोखं हेल्मेट घातलेलं आहे? मी कुठेही वाद केला नाही त्यांच्याशी, फक्त मी त्यांना म्हणलं की साहेब हे हेल्मेट नाही आहे,
बघा गुगलमध्ये त्यांनी जेव्हा टाकली हेल्मेटची डेफिनेशन, ते म्हणले जा तुम्ही, त्यांनी माझ्याशी वाद केला नाही, मीही त्यांच्याशी वाद केला नाही, म्हणजे पोलिसांनी तुम्हाला सोडलं. तर आता तुम्ही बेसिकली आता हे हेल्मेट आहे ते रोज तुम्ही तसंच वापरणार? सध्या तरी शासनाचा निषेध करतोय, रोज वापरलं तर लोकांना वेगळं वाटेल, माझ्या वकिलालाही अडचण येईल, त्यामुळे शासनाचा निषेध होता म्हणून केलेला आहे. आणि जोपर्यंत जर पोलिसांनी माझ्यासोबत हेल्मेट असणारच आहे, परंतु जेव्हा मला पोलिसवाले अडथळा करतील त्यावेळेस मी निश्चित वापरेल. एकूणच आपण पाहिले की हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवलेला आहे आणि अनोख्या पद्धतीने त्यांनी डोक्यावर चक्क पातेल्याचं हेल्मेट घातलेलं आहे आणि पोलिसांचा त्यांनी निषेध केलेला आहे. हेल्मेट सक्तीला त्यांचा विरोध नाही, तर हेल्मेटसाठी जे पैसे मोजावे लागतात त्याला विरोध आहे आणि शासनाने प्रत्येक व्यक्तीला हेल्मेट हे मोफत दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमा न्यूज पुणे.